हॅलो मुलांनो आज आपण ई व्ही एसचा अभ्यास करणार आहोत हे आता धड्याचं नाव पाहून तुमच्या लक्षात आलं असेल त्यासाठी पुस्तकाचं पेज नंबर 46 सिक्स ओपन करायचं आहे बघा इतका छान मजेदार आपल्या नेहमीच्या ओळखीचे सगळे प्राणी आहेत असा धडा आहे त्याच्यात त्याचं नाव आहे द ॲनिमल्स अराउंड आज मागच्या वेळेला आपण ट्रीज अराऊंड अस हा धडा शिकलो त्याच्यामध्ये आपल्या परिसरातील आसपासची झाडं कशी असतात त्यांना काय काय म्हणतात त्यांचे प्रकार कोणते असतात हे आपण शिकलो या धड्यामध्ये ॲनिमल्स म्हणजे प्राणी आपल्या आजूबाजूला जे प्राणी असतात किंवा जंगलातही खूप प्राणी राहतात त्या सगळे आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत तर यासाठी पेज नंबर फोर्टी सिक्स तुम्ही ओपन करायचं आहे बघा हे पान आपण शिकतो आहोत आता तर आपण नेहमीप्रमाणे आधी धडा वाचूया एनिमल्स अराउंड अस मी धडा वाचते आहे तुम्ही माझ्याबरोबर त्या ओळींवर बोट ठेवायचं शब्दांवर बोट ठेवायचं आणि माझ्याबरोबर वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे देअर आर मेनी ॲनिमल्स अराउंड अस आपल्या आजूबाजूला आपल्या सभोवताली आपण बरेच प्राणी बघतो किंवा असतात दीज ॲनिमल्स आर ऑफ डिफरंट कलर्स शेप्स अँड सायजेस हो की नाही हे सगळे प्राणी वेगवेगळ्या रंगाचे असतात आकाराचे असतात आणि वेगवेगळे त्यांचे शेप्स पण असतात द वर्ड ॲनिमल इन्क्ल्यूड्स अ व्हेरायटी ऑफ लिविंग क्रीचर्स ॲनिमल हा जो वर्ड आहे याच्यामध्ये खूप व्हेरायटी लिव्हिंग क्रीचर्सची येते लिव्हिंग क्रीचर्स म्हणजे सजीव त्याला म्हणतात मराठीत सजीव सगळे सजीव जे आहेत ते ॲनिमल्स आहेत म्हणजे काय ते आता आपल्याला पुढे पुढे कळेल एक सांगू का आपण मनुष्य देखील एक प्राणीच आहोत दोन पाय असलेले प्राणी आपण म्हणतो की नाही मनुष्य प्राणी हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर बाकीचे प्राणी म्हणजे काय हे आपण आज शिकणार आहोत आता काय दिलंय बघा काइंडस ऑफ क्रीचर्स बघा आपण काइंडस ऑफ हाऊसेस शिकलो काइंड्स ऑफ ट्रीज शिकलो आता आपल्याला शिकायचं आहे काइंड्स ऑफ क्रीचर्स प्राण्यांचे प्रकार मग कुठले कुठले आहेत आणि हे प्रकार तुम्ही आता पाठ करायचे आहेत समजून घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला कधीही यायलाच पाहिजे आहेत हां नंबर वन ॲनिमल्स स्पेलिंग्सकडे पण लक्ष द्यायचं आहे बरं का हे सगळे स्पेलिंग्स तुम्हाला पाठ करायचे आहेत ऑल ॲनिमल्स हॅव फोर लेग्स टू इयर्स अँड वन तेल हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं ॲनिमल म्हणजे काय मग काय असतं ॲनिमल म्हणजे ॲनिमल्स हॅव फोर लेग्स लेग्स म्हणजे पाय त्यांना चार पाय असतात टू इयर्स म्हणजे दोन कान असतात अँड वन टेल म्हणजे एक शेपटी असते सम ॲनिमल्स हॅव हॉर्न्स हॉर्न्स म्हणजे शिंग काही प्राण्यांना असतात सम आर स्मॉल काही प्राणी मोठे तर खूप मोठे असतात आणि काही प्राणी छोटेसे असतात आता आपल्याला खाली जे चित्र दाखवलं आहे दा दा त्यात बघा हत्ती दाखवला आहे तो केवढा मोठा प्राणी आहे बघा त्याला चार पाय आहेत दोन कान आहेत आणि एक शेपूट आहे आणि सगळ्यात लहान कोण दाखवलं आहे बरं तिथे कॅट आहे मनीमाऊ आहे तिला देखील चार पाय आहेत दोन कान आहेत आणि एक शेपूट आहे त्यातली जी गाय दाखवली आहे काऊ तिला काय आहे तिला ब देखील दोन पाय दोन कान आणि एक शेपूट आहेत आणि गाईला म्हशीला हरणाला शिंग पण असतात पण पन, कुत्रा बघा मांजर बघा हत्ती बघा एलिफंट यांना शिंग नाहीत म्हणजे चार पाय दोन कान आणि एक शेपूट हे तर सगळ्यांनाच असतं पण शिंग मात्र काही प्राण्यांना असतात तर काही प्राण्यांना नसतात आलं लक्षात तुमच्या ॲनिमल्स म्हणजे कोण असतात ते हे सगळे ॲनिमल्स आहेत पुढे बघा बर्ड्स म्हणजे पक्षी बर्ड्स आर कॉल्ड विंग्ड क्रीचर्स विंग्स म्हणजे पक्ष्यांचे पंख क्रीचर्स म्हणजे पंख असलेले प्राणी ठीक आहे ज्यांना पंख असतात त्यांना बर्ड्स असं म्हणतात दे कॅन फ्लाय ते उंच उडू शकतात दे हॅव टू टू लेग्स अँड वन वीक बघा आहे अगदी अंडरलाईन करून ठेवण्याचं वाक्य आहे बरं का तसं आपण ॲनिमल्सचं बघितलं की नाही ॲनिमल्स हॅव फोर लेग्स टू इयर्स अँड वन टेल हे पण पाठ करायचं आहे तसंच बर्डसला काय असतं टू विंग्ज म्हणजे दोन पंख टू लेग्स म्हणजे दोन पाय अँड वन बीक बीक म्हणजे चोच सगळ्या पक्ष्यांना चोच असते की नाही दाणे टिपायला तर एक चोच हे प्राण्या पक्ष्यांचं वैशिष्ट्य काय काय मग दे हॅव टू विंग्स टू लेग्स वन बीक झालं पाठ ठीक आहे पुढे जाऊया Some birds फ्लाय व्हेरी हाय while सम only hop ऑन द ग्राउंड बघा आपल्याला आकाशात पक्षी उंच उडताना दिसतात की नाही कोणते कोणते पक्षी दिसतात बरं आपल्याला कोंबडी किंवा कोंबडा कधी आकाशात उंच उडताना दिसल्यात का नाही तर आपण कोण कोण बघतो बगळे बघतो पोपट बघतो चिमणी बघतो कावळा बघतो ह्या पक्ष्यांना आकाशात उंच उडता येतं पण कोंबडी हा पण एक पक्षीच आहे पण ती खूप जड असते की नाही <coughs> तिला जरी पंख असले कोंबड्याला जरी पंख असले तरी त्यांना आकाशात उंच उडता येत नाही ते हॉपिंग करतात म्हणजे थोडं थोडं उंच उडत उडत पुढे पुढे जातात म्हणजे पक्षी सगळ्याच पक्ष्यांना उंच उडता येत नाही हे कळलं की नाही आज आपल्याला आता पक्ष्यांची नावं बघूया द ईगल पिजन स्पॅरो पॅरट पिकॉक डक अँड हेन आर सम ऑफ द बर्ड्स आपल्याला पक्ष्यांची नावं तर खूप माहिती आहेत तशी तर हो ना आपण हे काही त्यांनी उदाहरणं म्हणून दिलेली आहेत मला लक्षात एवढं व पक्ष्यांना काय असतात टू विंग्स, टू लेग्स अँड वन बेग दोन पाय दोन पंख आणि एक चोच ठीक आहे आता पुढचं पान बघूया नंबर थ्री थर्ड काइंड ऑफ क्रीचर इन्सेक्ट्स म्हणजे कीटक इन्सेक्ट्स आर व्री स्मॉल क्रीचर्स ऑल इन्सेक्ट्स है यूजली हैव टू पे ऑफ विंग्स बेका इन्सेक्ट्स हा छोटा सा प्राणी है हाँ इन्सेक्ट्स मंटल कि छोटे कीटक आकार फार मोटा नो आणि ऑल इन्सेक्ट्स हॅव आता इन्सेक्ट्सला काय काय असतं बघा सिक्स लेग्स बापरे त्यांना किती पाय आहेत सहा पाय आहेत इन्सेक्ट म्हटलं की त्यांना सांगायचं की सहा पाय असणारच दे युजली हॅव टू पेर्स ऑफ विंग्स म्हणजे त्यांना दोन पेअर म्हणजे दोन जोडी पंख असतात म्हणजे एकूण चार पंख असतात द कॉक्रोच हाऊसफ्लाय बी ग्रास हॉपर अँड बटरफ्लाय आर सम ऑफ द इन्सेक्ट्स आपल्याला आता हे चित्र पण दिसतं आहे कोण कोण आहे कॉक्रोच आहे म्हणजे झुरळ आहे मधमाशी आहे माशी आहे आपल्या घरांमध्ये पावसाळ्यात ज्या माशा दिसतात नंतर नागतोडा आहे बटरफ्लाय म्हणजे कोण फुलपाखरू आहे हे सगळे कोण आहेत इन्सेक्ट्स आहेत आता बारकाईनी बघायचं बरं का यापैकी आपल्याला कोणी दिसलं तर त्यांना काय असतात सिक्स लेग्स सहा पाय आणि टू पेअर्स ऑफ विंग्स म्हणजे चार पंख असतात दोन या बाजूला आणि दोन त्या बाजूला असे चार पंख असतात आणि ते आकाराने छोटे प्राणी असतात ठीक आहे आता पुढचं बघूया चार नंबरवर आहे रेप्टाईल्स म्हणजेच क्रॉलिंग क्रिचर्स म्हणजे काय बरं तर यांना म्हणतात सरपटणारे प्राणी जसं हत्ती घोडा गाय हे जसे आपल्या पायांवर स्वतंत्रपणे चालू शकतात आपल्याला जसं आपल्या पायांचा उपयोग करता येतो तसं या रेप्टाईल्सला पाया पाय असूनही त्यांचा चालण्यासाठी असा उपयोग हो होत नाही त्यांना सरपटतच जावं लागतं म्हणून त्यांना क्रॉलिंग क्रीचर्स असे म्हणतात द रेप्टाईल्स क्रॉल ऑन द ग्राउंड त्यांना ग्राउंडवर किंवा जमिनीवर असं सरपटत जावं लागतं जातात सम हॅव शॉर्ट लेग्स शॉर्ट लेग्स छोटे पाय इस एकदम छोटे छोटे वाइल सम हैव नन तर का जो पायच न दे आर कोल्ड ब्लडेड क्रीचर्स जे खुनशी स्वभावे प्रा प्राणी स्नेक्स वॉम्स अर्थ वॉम्स कॅमेलियन अँड क्रोकोडाईल्स आर सम ऑफ द रेप्टाईल्स बघा आपल्या घरामध्ये लिझाट म्हणजे पाल आपल्याला भिंतीवर दिसते हो ना ती आडवी उभी कशी पण जाऊ शकते पण तिला माहिती आहे आपल्याला दिसतात की तिला चार पाय आहेत पण त्या पायांवर ती उभी राहून चालू शकत नाही ती भिंतीवर सरसर अशी सरपटतच जाते आणि त्या पायांचा आधार घेऊन ती फक्त पुढे सरकते आणि आपल्याला साप वगैरे माहिती आहेत की त्यांना नंतर शेतात असणारे वॉम वां, अर्थवॉम्स वगैरे त्यांना तर पायच नाही त्यांना पूर्णपणे आपलं शरीर सरपटत न्यावं लागतं असे हे असतात रेप्टाईल्स आलं लक्षात आता पुढचं पान बघूया पेज नंबर फॉर्टी एट मग पाचवा काइंड्स ऑफ क्रीचर आहे वॉटर क्रीचर्स म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी द फिश लिव्स इन वॉटर द फिश हॅज स्केल्स फिन्स गिल्स अँड अ टेल आपल्याला आहे की पाण्यात कोण राहतं तर मासोळी राहते किंवा मासा राहतो तर हा मासा आपल्याला ती कविता आपण माहिती आहे की नाही मछली की राणी है जीवन उसका पाणी है हात डर जाएगी, बाहर निकालो मर जायगी म्हणजे काय बरं ते फक्त पाण्यात जिवंत राहतात पाण्याच्या बाहेर त्यांना काढलं की थोड्या वेळातच ते मरून जातात म्हणून त्यांना वॉटर क्रीचर्स असं म्हणतात की जे फक्त आणि फक्त पाण्यातच राहतात मग त्यांचे पार्ट्सचे नाव दिले आहेत की फिशला काय काय असतात स्केल्स असे खवले असतात अंगावर फिन्स म्हणजे तिचे पंख हां आपण पक्ष्यांना विंग्ज असतात बघा पक्ष्यांच्या पंखांना विंग्ज म्हणतात आणि माशांना जे असतात त्यांना फिन्स असं म्हणतात ठीक आहे नंतर गिल्स अँड अ टेल आलं लक्षात नंबर सिक्स वॉटर अँड लँड क्रीचर्स म्हणजे काय बरं असे पण काही प्राणी आहेत जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात देखील जिवंत राहू शकतात कडे ते काला थोड्या थोड्या काळ राहत असतात सम क्रीचर्स कॅन लिव्ह बोथ इन वॉटर अँड ऑन लँड त्यांचे नावं बघूया फ्रॉग्स टॉटॉईज अँड क्रॅब्स आर सम ऑफ द क्रीचर्स विच कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड म्हणजे बेडूक टॉर्टॉईज म्हणजे कासव खेकडे हे जे प्राणी आहेत यांना दोन्हीही कडे राहता येत आलं लक्षात मजेदारच गोष्ट आहे की नाही ठीक आहे आता एवढाच धडा आपण शिकणार आहोत पेज फोर्टी एट पर्यंत तीन पानं आणि पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मग आता आपल्याला वहीमध्ये काय लिहायचं आहे तर थोडासाच अभ्यास देणार आहे चा चा मी आज लिहिण्यासाठी बघा वही उघडायची आहे मागचा ट्रीजचा धडा तुम्ही झाला असेल तुमचा लिहून त्याच्या नवीन पुढच्या पानावर सगळ्यात पहिले काय लिहायची नेहमीप्रमाणे डेट लिहायची धड्याचं वर नाव लिहायचं द ॲनिमल्स अराउंड अस आणि मग आपण लिहिणार आहोत काइंड्स ऑफ क्रीचर्स हे काइंड्स ऑफ क्रीचर्स तुम्हाला पाठच करायचे आहेत बघा ॲनिमल्स एलिफंट काउ कॅट बर्ड्स पॅरट ईगल हॅन इन्सेक्ट्स हाऊसफ्लाय बी रेप्टाईल्स स्नेक्स लिझार्ट वॉटर क्रीचर्स फिश वॉटर अँड लँड क्रीचर्स फ्रॉग्स टॉर्टॉईज आणि क्रॅप्स हे नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत मग ॲनिमल्स म्हणजे कोण इन्सेक्ट्स म्हणजे कोण वॉटर क्रीचर्स कोणते आहेत हे विचारल्यावर तुम्हाला यायला पाहिजे याच्यासाठी ही नावं तुम्ही पाठ करायची आहेत पण त्याआधी काइंड्स ऑफ क्रीचर्स हे सहा टाईप्स कोणते आहेत काइंड्स कोणते आहेत हे मात्र तुम्हाला आधी पाठच करायचं आहे त्याचे स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत चला मग आता परत दोनदा तीनदा पाच वेळा सतत हा धडा वाचा आणि हे वहीत लिहून काढा